आझाद मैदानाच्या दिशेनं निघालेलं जरांगेंचं तुफान आज नवी मुंबईत थांबणार आहे. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मिळेपर्यंत माघार न घेण्याचा निर्णय जरांगेंनी घेतलाय. उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत जरांगेंनी सरकारला अध्यादेश देण्यासाठी वेळ दिलेला आहे. अध्यादेश न मिळाल्यास मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय आणि त्यामुळे आजची रात्र ही एपीएमसी मध्येच काढणार असल्याचं जरांगे म्हणाले. 57 लाख नोंदी सापडल्या असून कुणीही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नसल्याचं जरांगे म्हणाले. तसंच 100% आरक्षण मिळेपर्यंत मुलींप्रमाणेच मुलांनाही मोफत शिक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारी नोकर भरती केल्यास आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाचा जागा सोडाव्या अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता जरांगेंना उद्या दुपारी 12 पर्यंत अध्यादेश मिळणार की जरांगे आझाद मैदानाकडे कूच करणार हे पाहणं महत्वाचं असेल. आणि मनोज जरांगे यांच्या नेमक्या मागण्या कोणकोणत्या आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. अध्यादेशाशिवाय माघार नाही त्यांची स्पष्ट मागणी आहे आणि यावरती ते ठाम आहे. त्याचप्रमाणे अध्यादेश देण्यासाठी सरकारला उद्या दुपारी 12 पर्यंतची मुदत जरांगे पाटलांनी दिली आहे. 12 वाजेपर्यंत त्यांचा हा अल्टिमेटम पूर्ण झाला नाही तर ते मुंबईकडे कूच करणार आहेत. आजची रात्र ते नवी मुंबईमध्येच असतील. त्याचबरोबर 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत असा दावा त्यांनी केलेला आहे. 57 लाखांपैकी 37 लाख प्रमाणपत्रांचं वाटप केल्याची माहिती सुद्धा सध्या समोर आलेली आहे. नोंदी मिळाल्यानंतर परिवाराला त्याचा फायदा मिळणार आहे. नोंदी सापडल्यानंतर अर्ज करावा लागणार आहे आणि तो अर्ज केल्यानंतरच कुणबी प्रमाणपत्र मिळेल. यासोबत सगळ्या सोयऱ्यांबाबत अध्यादेश काढला पाहिजे अशी मनोज जरांगे यांनी मागणी केलेली आहे. सगळे सोयऱ्यांच्या नातेवाईकांच्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे. नोंद न मिळालेल्यांना सगळे सोयरे असल्याचं शपथपत्र करून प्रमाणपत्र देणार. तसंच शपथपत्रावर लगेच प्रमाणपत्र द्यावं आणि त्यानंतर पडताळणी करावी असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे. शपथपत्र मोफत देणार असल्याचं आश्वासन सरकारकडून त्यांना देण्यात आलेलं आहे. तसंच नोंदी सापडलेल्या उरलेल्या लोकांना तातडीने प्रमाणपत्र देणार असं आश्वासनही सरकारने त्यांना दिलं आहे. शिंदे समितीची मुदत वर्षभर वाढवण्याची मागणी जरांगेंनी केलेली आहे. इतरही काही नोंदी शोधण्याचा हा प्रयत्न असेल. तसंच अंतरवालीसह राज्यातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे ज्यावर सरकारने त्यांना आश्वासन दिलं आहे. 100% आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण मराठा समाजातल्या मुलांना मोफत द्यावं अशी मागणी त्यांची आहे. त्याचप्रमाणे केजी ते पीजी मुलींना मोफत शिक्षण आहे तसं मुलांनाही ते द्यावं ही मागणी त्यांनी लावून धरली आहे. आरक्षण मिळेपर्यंत आमच्या जागा सोडून सरकारी भरती करावी अशी त्यांनी मागणी केली आहे आणि ते मान्य नसेल तर सरकारी भरती करू नये असं ते म्हणालेले आहे. 100% मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे जी पहिल्या दिवसापासून त्यांनी मागणी लावून धरलेली आहे त्या मागणीवर ते अजूनही ठाम आहेत. दरम्यान जरांगे यांनी सरकार दरबारी काय काय मागण्या केलेल्या आहेत आणि त्यावर ते कसे ठाम आहेत आपण बघूया. सर 37 लाख प्रमाणपत्र वाटप झाले तर सगळ्या सोयऱ्यांना उद्यापासून फायदा होईल त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे. बाळगे साहेबांना माझी विनंती आहे, तुम्हाला जितक्या ताकदीने प्रयत्न करता येतील तितके करा. मुख्यमंत्री साहेबांना दोन आयोग मुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा आदेश अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्रीच प्रयत्न करा. उद्या आम्हाला 11-12 वाजेपर्यंत द्या, मात्र त्यानंतर मग मी आझाद मैदानाकडे जाईल. 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाले. कारण हे म्हणतात मराठे इकडे निघाल्याला दणका त्याच्या हिवाळ्या दिसत. आता 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. आपण असं सांगितलं होत, त्यांनी सांगितलंय 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित केले. आणि अधिकचा तपशील घेऊया. आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत. सध्या ते एपीएमसी भागामध्ये आहेत. निकेश, कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात? कारण ज्या मागण्या पहिल्या दिवसापासून जरांगेंनी लावून धरलेल्या होत्या त्यावर ते अजूनही ठाम आहेत आणि उद्या 12 पर्यंतचा अल्टिमेटम आहे. नक्कीच नम्रता, मी आता एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि या एपीएमसी मार्केटमध्ये लाखोंच्या संख्येने सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते जमलेले आहेत. जर 12 वाजेपर्यंत राज्य सरकारने जर अध्यादेश मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवला नाही तर हे सर्व लाखोंच्या संख्येने आलेले आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने जाणार आहेत. तशी त्यांची तयारी देखील आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर हे संपूर्ण एपीएमसी मार्केट जे आहे ते या सर्व आंदोलनकर्त्यांनी भरलेलं आहे.
काही आंदोलक जे आहेत ते जरांगे पाटील यांचे मुखवटे लावून आलेले आहेत. मी ही जरांगे अशी भावना जी आहे त्यांची आहे. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा ज्या आहेत या संपूर्ण बाजार समितीमध्ये ऐकायला पाहायला मिळत आहेत. काय सांगाल, मनोज जरांगे पाटीलांचे मुखवटे लावून आलेले आहात. जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतलेला आहे, जर सरकारचा अध्यादेश जर आला नाही तर उद्या आझाद मैदानावर जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती आंदोलन करतील तर तुमची काय भूमिका असणार आहे, कशी तयारी आहे? आमची भूमिका ही असणार आहे की जरांगे पाटील जे काय आदेश देतील किंवा आम्हाला जे सांगतील त्यांचं आम्ही त्यांचं ते पालन करणार आहेत. आणि ते जर म्हणले उद्या परत जा, आंदोलन संपलं तर आम्ही परत जायला तयार आहेत, आणि जरा म्हणले मुंबई जाम करा तरी पण आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करायला तयार आहेत. काका तुम्ही कुठून आलेले आहेत, कारण संपूर्ण राज्यातल्या ठिकठिकाणावरनं हे आंदोलक या ठिकाणी सामील झाले? मी अशोक भोसले बीड जिल्हा गेवराई तालुक्यातून आलेलो आहे. आणि जरांगे पाटलाकडून मी असायला इशारा देतो, आरक्षण आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे, आणि तो जर नाही मिळाला तर शासन आणि प्रशासन मंत्र्याला आमचा मराठ्याचा इशारा या सरकारचा दलाल म्हणून आणि सरकारचा भडवा म्हणून आमचा जर हक्क देणार नसेल तर त्याच खुर्चीत हा मराठा समाज दाबून मारल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा आमचा. सरकार जे आहे ते 12 वाजेपर्यंत अध्यादेश पूर्ण आणेल. आम्ही नांदेडवरून आलेलो आहे. जोपर्यंत जरांगे साहेब आदेश देत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही. ते जर 12 पुढून जर मुंबईचा चला म्हणले तर मुंबईला जाणार आम्ही, आणि जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही आझाद चौकामध्ये थांबणार आहेत. नक्कीच. जर नम्रता आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. पाटील जे आदेश देतील तोच आदेश आम्ही पाळू, आणि जोपर्यंत मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू असेल त्याच आंदोलनामध्ये आमचा तोपर्यंत सहभाग असेल, अशा भावना सर्व ह्या आंदोलनकर्ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नम्रता अगदी निकेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल, या प्रतिक्रियांबद्दल.